नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण एम पी एस सी गटक पूर्व परीक्षा 2022 साठी जी नुकतीच जी जाहिरात आलेली आहे, तर त्याचा अर्ज कशा पद्धतीने भरावा पूर्व परीक्षेचा, आणि या अर्ज भरताना कुठल्या अशा चुक्या आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तसेच आपल्याला कोणती कोणती कागदपत्रे ही आवश्यक आहेत या सर्व बाबी सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण तपासणार आहोत। तर सुरू करूया। सर्वात आधी आपल्याला एका वेबसाईटवर जायचं, ते वेबसाईट आहे mpsconline.gov.in। या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। या वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यावर तुम्हाला एक लॉग इनचं एक ऑप्शन दिसेल इथं कोपऱ्याला, तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, आणि हा जो कॅप्चा कोड आहे हा आपल्याला टाकायचा आहे। पण इथं अट ही आहे की आपली प्रोफाईल क्रिएट असणं गरजेचं आहे। ज्यांची प्रोफाईल नसेल त्यांना आधी प्रोफाईल क्रिएट करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा। ज्यांची प्रोफाईल क्रिएट असेल त्यांच्याचकडे लॉग इन आय डी असेल। जे आयुष्यात फर्स्ट टाइम एम पी एस सीची परीक्षा देत आहेत तर त्यांना ही प्रोफाईल क्रिएट करणं गरजेचं आहे। हे झालं। पुढे जेव्हा तुम्ही हे लॉग इन करताना, या लॉग इनच्या बटनवर क्लिक करताना, या सर्व डिटेल टाकून, तर आणखी एक असं पेज ओपन होईल जिथं तुम्हाला वेगवेगळे टॅब दिसतील। इथं होम असेल, इथं माय अकाउंट असेल, इथं लॉग आउटचं ऑप्शन असेल, तर इथं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन, हे ऑप्शन दिसेल, याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे। हे क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होईल आणि ते पेज तुम्हाला स्क्रोल करायचं आहे। ते स्क्रोल करत सगळ्यात शेवटच्या ऑप्शनवर यायचं, जो आहे महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2022, आणि इथं तुम्हाला व्ह्यूचं ऑप्शन दिसेल। या व्ह्यूच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जेव्हा तुम्ही व्ह्यूच्या ऑप्शनवर क्लिक करतात तेव्हा ती पूर्ण ॲडव्हर्टाईज ओपन होते। ती ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही डाउनलोड पण करू शकतात, पण इथं क्लिक करून तुम्ही त्याची इलिजिबिलिटी चेक करू शकतात। इलिजिबिलिटी म्हणजे काय, तुम्ही त्या कोणकोणत्या पदासाठी पात्र आहात हे इथं चेक केलं जातं। ठीक आहे, कोणकोणत्या पदासाठी आहात पात्र, तर ते चेक केलं जातं। आता इथं कसं आहे की समजा आता याच्यामध्ये आहे ना एक पद आहे इंडस्ट्री इन्स्पेक्टर म्हणून एक पद आहे। आता हे जे इंडस्ट्री इन्स्पेक्टर आहे ते सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी, मग जे बी ए बी एस सी बी ए वाले असतील तर ते या पदासाठी इलिजिबल नसतील। तिथं दिसून जातं की यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट, तर चेक इलिजिबिलिटी करायचं आणि याच्यानंतर दिसतं। तर जे जे इलिजिबल पोस्ट आहेत, समजा इथं दिसतं की इंडस्ट्री इन्स्पेक्टरसाठी आहे, स्टेट एक्झाईजसाठी आहे, टॅक्स असिस्टंटसाठी आहे, क्लर्कसाठी पण आहे। बघा, क्लर्कसाठी सध्या टायपिंग सर्टिफिकेटची गरज नाही, ते मुख्य परीक्षेत तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे, ही ठेवा। कारण की हा फॉर्म भरताना, म्हणजे हा फॉर्म माझाच आहे असं समजून घ्या तुम्ही, हा फॉर्म मी स्वतः भरलेला आहे, तर माझ्याकडे अजूनही टायपिंगचं सर्टिफिकेट नाही आहे। तर टायपिंगचं सर्टिफिकेट नसताना सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकतात, आणि हे लीगल आहे। म्हणजेच काय की एम पी एस सीने याला मान्यता दिलेली, एम पी एस सीने अट टाकली की तुम्ही मुख्य परीक्षेच्या जेव्हा फॉर्म भरणार तेव्हा तुम्हाला सर्टिफिकेट जोडावं लागेल। तर बघा, इंडस्ट्री इन्स्पेक्टरसाठी इलिजिबल आहे, स्टेट एक्झरसाइज, टॅक्स असिस्टंट, क्लर्क टायपिस्ट। तर मी इथं चारिंकडे टिक या बॉक्सवर टिक केली, ओके, या टिक केली आणि इथं अप्लाय ऑप्शनवर क्लिक करेल मी। आपल्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर काय करतं, ते काही डॉक्युमेंट्स अपलोड करायला सांगतं आपल्याला कधी कधी। बघा, इथं ऑलरेडी माझं डोमिसाईल अपलोड होतं, त्यांनी फक्त सांगितलं की तुम्ही एका वेळी बघून घ्या बरोबर आहे का नाही, ते बरोबर होतं, मी इथं टिक करून दिले। बघा, ज्यांनी ग्रुप बीचा फॉर्म भरला नसेल तर त्यांना माहिती असेल, त्यांना माहिती नसेल की इथं कास्ट सर्टिफिकेट पण गरजेचं आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी पण गरजेची आहे। ओके, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी पण गरजेची आहे। पण ज्यांनी ग्रुप बीचा फॉर्म भरला असेल ना त्याच्यावेळी त्यांनी अपलोड केलं असेल, म्हणून बघा इथं मागत नाही कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी। परंतु ज्यांनी ग्रुप बीचा फॉर्म भरला नसेल आणि पहिल्यांदा फॉर्म भरतायत तर त्यांना ते सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे। एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला निवडावं लागेल कुठलंही। त्याच्यानंतर डिक्लेरेशन येतं, तर या बॉक्सवर टिक करायची, इथं प्लेस लिहायचं आणि सबमिट अँड प्लेवर क्लिक करायचं। सबमिट अँड प्लेवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन येतात, एक चालान सिस्टीम, मी प्रिफर करतो की चालान सिस्टीम अजिबात वापरू नका, ऑनलाईन सिस्टीम वापरा। इथं दोन ऑप्शन यायचे, एस बी आय आणि क्विक वॉलेट। आता फक्त त्यांनी एस बी आय ठेवलेले, या एस बी आय वर क्लिक करायची। कार्डच्या डिटेल टाकायच्या सगळ्या इथं, म्हणजे नंबर, मंथ, इयर, सी व्ही व्ही नंबर आणि नेम। जर तुम्ही हा फॉर्म मोबाईलने भरत असताना तर एकदम सोपा असतो, जर मोबाईलने भरत असताना या कार्डच्या ऑप्शनच्या ठिकाणी इथं एक शेवटी कॅमेराचं ऑप्शन असेल, या कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, आपलं डेबिट कार्ड ठेवायचं, ते डेबिट कार्ड पूर्ण स्कॅन करून घेतं हे। फक्त आपल्याला सी व्ही व्ही नंबर प्लेस करावा लागतो, लक्षात ठेवा। म्हणजे आपला हा नंबर टाकणं, इयर टाकणं, नाव टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वाचून जातात। ठीक आहे, पे नाव वर क्लिक करायचं। पे नाव वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येतो, तो ओ टी पी इथं टाकायचा। ओ टी पी टाकल्यानंतर शेवटी जेव्हा तुम्ही कन्फर्म करता तेव्हा असं नाव येतं की पेमेंट सक्सेसफुल झालं, आणि हे आलं तर समजून घ्यायचं की तुमचं पेमेंट झालेलं आहे, तुमचा हा फॉर्म भरला गेलेला आहे। मग कसं चेक करायचं की तुम्ही भरला आहे का नाही, बघा इथं दिसतं की समजा हा फॉर्म भरला आपण, आणि इथं दिसतं की एम पी एस सी ग्रुप सी, इथं म्हटले फीज पेड, म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन पूर्ण झालेलं आहे इथं।
तर अशा पद्धतीने तुम्ही एमपीएससी गट क पूर्व परीक्षेचा फॉर्म भरू शकतात. जर फॉर्म भरताना तुम्हाला काही डाऊट असेल ना, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा, मी त्याचं आन्सर नक्कीच देणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.